बंधु भगिनीनों नमस्कार। राम कृष्ण हरी जय हरी। आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। मित्रांनो आता वाजले सकाळचे 11 आणि मी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पवित्र तीर्थस्थान असलेल्या ठिकाणी आलेलो आहे। चंद्रभागेतीरी देवाची आळंदी मगली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची। बंधू भगिनींनो अगदी लहानपणापासून या अभंगाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि हा अभंग आपण ऐकत आलेलो आहोत। म्हणजेच आत्ता मी इंद्रायणीच्या काठी असलेलं संत ज्ञानेश्वर माऊलीचं समाधी मंदिर त्या मंदिराच्या शेजारीच उभा आहे आणि या इंद्रायणीच्या पाठीमागं पाया बाजूस अनेक महाराष्ट्रातून आलेले वारकरी आहेत। अगदी सकाळी सकाळीच स्नान करत आहेत आणि त्यानंतर ते माऊलीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात आहे। तर आपणाला पुन्हा एकदा मी रामकृष्ण हरी म्हणतो। जय हरी माऊली। बंधू भगिनींनो इंद्रायणीच्या अगदी मध्य भागावर सोनेरी रंगातला गरुड खांब आपण पाहत आहात आणि अगदी काही अंतरावरच ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर आहे। ते सुद्धा मी आपणास दाखवतो। काही मिनिटातच आपण दर्शनाला मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत। पा या ठिकाणी आपणाला माऊलींचं समाधी मंदिर दिसत असेल म्हणजेच बोर्ड आणि काही वेळाने आपण मंदिरातही दर्शनाला जाऊ। तर अगदी समोर आपणाला पहा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले जे वारकरी आहेत सकाळी सकाळीच इंद्रायणीच्या काठामध्ये स्नान करत आहेत आणि त्यानंतर माऊलीच्या दर्शनासाठी जात आहेत। पुन्हा एकदा सोनेरी रंगातला गरुड खांब गरुड स्तंभ आपण पाहू शकतो। विठ्ठलाचे भक्त भक्त पुंडलिक यांचं या ठिकाणी मंदिर आहे जे इंद्रायणी काठावर आहे। चला आता आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया। मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी झाला होता। त्या स्थानावर सुद्धा आमच्या ब्लॉगमार्फत व्हिडिओ बनवलेला आहे। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी जो पवित्र ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी ते ठिकाण म्हणजेच पैसखांब श्री क्षेत्र नेवासा यावरसुद्धा आमच्या ब्लॉगने व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण अवश्य पाहू शकता। आणि आत्ता मी इंद्रायणी काठावर असलेलं ज्ञानेश्वर माऊलीचं समाधी मंदिर आळंदी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपणास काय काय आहे ते आपणाला पाहायचं आहे। मित्रांनो चला इंद्रायणीच्या काठावर मी आत्ता आहे आणि माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत रहा। संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी इ.स. 1218 या आळंदी या ठिकाणी समाधी घेतली। आत्ता मी तर इंद्रायणीच्या काठावर उभा आहे आणि या आळंदीमध्ये असलेले आणखी काही ठिकाणं म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलीच्या अगोदर या ठिकाणी जे प्रसिद्ध होतं ते सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे माऊलींनी जी भिंत चालवलेली आहे ती सुद्धा पाहायची। म्हणजे मी सध्या आता देवाची आळंदी या ठिकाणी आहे। देवाची आळंदी या ठिकाणी यासाठी म्हणतोय की या गावापासून काही अंतरावर एक चोराची आळंदी त्याचप्रमाणे एक माधवाची आळंदी म्हणून सुद्धा गावे आहेत। त्यासाठी मी देवाची आळंदी या ठिकाणी या नावागावाला ओळखलं जातं।
चला तर मित्रांनो, माऊलीच्या समाधी मंदिरामध्ये जाऊन आपणास आता दर्शन घ्यायचंय. अगदी सकाळचा वेळ आहे आणि वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि काही मंदिरामध्ये दर्शनासाठी सुद्धा जात आहेत. अगदी सकाळीच्या ठिकाणी अनेक प्रसादाची दुकाने, फुलांची, हारांची दुकानेही आपणास सजलेली दिसत आहेत. मित्रांनो, विठ्ठल भक्त नामदेव महाराज पंढरपूरला त्यांची ज्याप्रमाणे पायरी आहे तसे ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य गुरु हैबतराव बाबा पायरी या ठिकाणी आपणास दिसते आणि आता आपणाला मंदिरात दर्शनासाठी जायचंय. बंधू भगिनींना 11 वाजता मी माऊलीचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर महादेवाचं आणि परिसरात असलेला जो सोन्याचा पिंपळ आहे त्याचंही दर्शन झालेलं आहे. अगदी मी आता धन्य झालो आहे, चला दर्शन घेतलंय आणि या आळंदीमध्ये अजून काय काय आहे ते सुद्धा आपणाला पाहायचंय. चालवली जड भिंती सांगयाची हरली भ्रांती. पहा मित्रांनो, हेच ठिकाण आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भावंडांनी चांगदेवांची जो अहंकार आलेला होता तो मिटवण्यासाठी भिंत चालून त्यांना ते भेटण्यासाठी गेले. बंधू भगिनींनो, आपण पाहू शकता मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर जे मानलं भाजवलं होतं की हे ठिकाण आहे. पहा आपण, आणि त्या मंदिरातच मी आत्ता उभा आहे. अगदी काही वेळापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी जी भिंत चालवली ते ठिकाणही आपण पाहिलेलं आहे आणि आत्ता माऊलींच्या पाठीवर मुक्ताबाईने जे मांडं भाजवलं ते ठिकाण आपण पाहू शकता. बंधू भगिनींनो, देवाची आळंदी या ठिकाणी मी सकाळी 11 वाजता आलो होतो आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं, सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन, त्याचप्रमाणे सोन्याचा पिंपळ, माऊलींनी चालवलेली भिंत, असे अनेक ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवलेलं आहे. मित्रांनो, 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तसं पाहिलं तर सगळं दाखवणं अशक्य आहे. जास्तीत जास्त मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यापासून 30-35 किलोमीटर असलेलं देवाची आळंदी हे पूर्ण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. त्याचप्रमाणे तसं तर माझ्याकडं होंडा रेपसोल गाडी आहे, पण मी आज सकाळी पुण्याहून जी PMTची बस असते त्या बसने प्रवास करत या ठिकाणी आलो आणि मला बसने प्रवास करण्याचा त्या ठिकाणी आनंद घ्यायचा होता. ठीक आहे मित्रांनो, आपणाबरोबर बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. व्हिडिओला लाईक करा आणि आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय हरी.